नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी भाषेच्या एका वेगळ्या अंगाकडे पाहणार आहोत, ते म्हणजे वाचन कौशल्य। आता काय आहे वाचन कौशल्य? म्हणजे मुळातच वाचन म्हणजे काय? तर वाचन हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य आपण आत्मसात करणे फार गरजेचे आहे। आपल्याला माहिती आहे की आपण वाचताना किंवा लिहिताना नेहमी विरामचिन्हाचा वापर करतो, पण या विरामचिन्हाचा वापर जेव्हा त्या वाचनामध्ये किंवा लिखाणात होतो, त्याचा मूळ मुद्दा आहे की त्या विरामचिन्हाचा वापर हा वाचनात झाला पाहिजे। मग ते कसं वाचायचं, कशा पद्धतीनं वाचायचं, हे आपल्याला आज शिकायचं आहे। त्यासाठी पुढील काही गोष्टींकडे आपल्याला आवर्जून लक्ष द्यावे लागेल। त्यामध्ये एक, विरामचिन्हे व त्याचा वाचताना वापर कसा करावा याचे ज्ञान आपल्याला असायला हवं। कारण कुठलंही विरामचिन्ह हे उगीचंच त्याच्यामध्ये येत नाही, तर ते काहीतरी अर्थ घेऊन येतं। कुठे थांबायचं, कसं थांबायचं, किती वेळ थांबायचं, या सगळ्याचं ज्ञान विरामचिन्ह आपल्याला देतं। त्यामुळे विरामचिन्हाचं ज्ञान आपल्याला हवं। दुसरं, वाचन हे कौशल्य आहे आणि ते आत्मसात करण्यासाठी मुळात तुम्हाला भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। त्या भाषेचं जेवढं ज्ञान अधिक, तेवढं सहज आणि सुलभ तुम्ही सहज वाचू शकता। त्यामुळं भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। तिसरं, वाचताना आवाजातील चढ उतार तेवढाच आवश्यक आहे। जर तुम्ही एखादी गोष्ट फ्लॅट आणि सरळ वाचली तर तुमचं वाचन समोरच्यासाठी प्रभावी ठरू शकणार नाही। त्यामुळे आवाजातील चढ उतार, पात्रानुसार आवाजामध्ये चढ उतार होणं तेवढंच गरजेचं आहे। चौथं, आपण जे वाचतो ते ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करणारे असे कौशल्य तुम्हाला जमायला हवं। आपण जे वाचतो ते समोरच्याला त्याच्या डोळ्यासमोर जसंच्या तसा प्रसंग उभं तुम्हाला करता आला पाहिजे। आणि त्यानंतर म्हणजे वाचनाला योग्य गती असावी। ते खूप पटपट किंवा खूप हळूहळू असू नये, योग्य गतीमध्ये ते असावं। जर खूप पटपट वाचलं तर समोरच्याला समजणार नाही आणि खूप हळू वाचलं तर त्याच्यामध्ये रस निर्माण होणार नाही। उदाहरणासाठी मी एका पाठाचं वाचन तुम्हाला करून दाखवणार आहे। इयत्ता 9वीचा पाठ आहे, पाठ 3, बेटा मी ऐकतो आहे। बेटा मी ऐकतो आहे, लेखक व पु काळे। संगीत कलेवर प्रचंड प्रेम करणारे वडील व त्याच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे। तिसरी घंटा घणाडली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल। हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे। कलेच्या प्रांतातील हा नौखा मुसाफिर आहे। हे लक्षात घेऊन आपण याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती। एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले। मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती। खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती। म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो। मी शिरीषकडे पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता, पण हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो। पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोत्र रुंदू नजरेस पडताच त्याचा धीर सुटेल याची मला खात्री होती।
शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय लागल्यावर शिरीषला सबंध श्रोत्रवृंद दिसला आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चिलबिचल माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याने षट जलावला. एका 10-12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप्रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना, पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना, अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा, सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत, घरी शिरीष म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांनी मी शिकलेले मला फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला थोडंसं नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो, माझ्याबरोबर वडील पण येतील, बरं का? असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकला तर इतपत वाचवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20-21 मिनिटे मी पिल्लू रागातली एक गत वाचून दाखवली. जीवाचे कान ऐकून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आपण कुठं असता कामाला? भोचकपणे शिरीषच पुणे म्हणाला. मला वाटते की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एकही अक्षर न बोलता शांतपणे बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हा हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे.
आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून आनंद वाटला नाही का? गंभीर आवाजात ठाशी स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांनाच त्याचा आनंद जास्त होईल. पितापुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेबाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या वरचेवर मनात येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायलिन वाजवत नसावा ही. दुसऱ्याच दिवशी शिरीष आला नाही, त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद्या वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले, पण त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही. चौथा दिवस गेला, पाचवा दिवस गेला, तसेच 15 दिवस गेले, शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाजा आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा त्रागाने मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचं आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय? शिरीष आला नाही याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगीच बेचैन झालो होतो. सकाळीच इतर कामे आटपून मी अस्वस्थ बसलो. बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय आणि आज असं एकटाच काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना? इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना? नाना कायमचे गेले हो सर. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या कार्यक्रमाचा विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पूर्वा असे तो म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात त्याला म्हणालो, शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज मला नाईलाज आहे. आजच्या या पहिल्याच कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ? अगदी होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढीच एकच विनंती मान्य करा, मला आज वाजवू द्या, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आपोआप सुधरेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी दुःखाला कशाला लावू मी असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असे मी ठरवले. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आता आत आला. त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, शिरीष हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का? डोळे पुसे शिरीष म्हणाला, सर काही भलतीच शंका, मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. त्यांच्यासाठी मी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला शिका, म्हणून मी व्हायलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्यांच्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केले.
कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपडत करत असण्याचे पाहण्यातच त्यांना आमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच मी ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यातच कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून ऐकतील. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो, म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे, तंबोऱ्याच्या तारांवर पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीच नव्हते. होते फक्त माझे नाना आणि माझे सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो.